दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा भाग आपण बघितला, म्हणजे जगामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्या राजकीय घडामोडी बघितल्या ते आपण मागच्या तासाला अभ्यासले. आता आपल्याला ज्या घडामोडी बघायच्या आहे महायुद्धानंतरच्या. आता दुसरं महायुद्ध केव्हा संपलं? 1945 रोजी. आणि 1945 नंतर जागतिक स्तरावर महत्वाची जी राजकीय घडामोड घडली ती होती शीतयुद्ध. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर हे दोन राष्ट्रगट कसे निर्माण झाले. आता हे दोन राष्ट्रगट निर्माण होण्याची जी कारण आहे ती समजून घ्या. पहिल्यांदा दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर अमेरिका ही महासत्ता होतीच, पण दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये 1917 नंतर विशेषतः रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली. आणि या साम्यवादी क्रांतीमुळं रशियामध्ये पुढच्या काळामध्ये रशिया पण महासत्ता बनली. आता म्हणजे महायुद्धापूर्वी अमेरिका एकमेव महासत्ता होती. 1917 साली रशियामध्ये रशियन राज्य क्रांती झाली आणि तिथे प्रामुख्याने साम्यवाद विचारसरणी होती. आता महत्वाचा भाग काय आहे, तर अमेरिका हे भांडवलशाही विचारसरणीचा देश, म्हणजे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा अमेरिका हा देश, आणि सोव्हिएत युनियन हा साम्यवादाचा पुरस्कार करणारा देश. म्हणजे थोडक्यात काय, दुसऱ्या महायुद्धानंतर या दोन महासत्तांमध्ये प्रामुख्याने विभाजन झालं, जगाचं विभाजन झालं, आणि ते विभाजन आपण पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत. मग आता आपल्याला बघायचंय नेमकं शीत युद्ध म्हणजे काय, कारण ही महत्वाची राजकीय घडामोड आहे शीत युद्ध. मग कोल्ड वॉर कशाला म्हणायचं, तत्पूर्वी कोल्ड वॉरचा कालखंड समजून घ्या. 1945 म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1991 पर्यंतचा कालखंड हा शीत युद्धाचा कालखंड आहे. शीत युद्धाचा कालखंड 1945 ते 1991. आता शीत युद्ध कशाला म्हणतात, तर आपल्याला माहित आहे की जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस मित्र गटामध्ये हे दोघ पण होते, अमेरिका पण होता आणि सोव्हिएत युनियन पण होत. परंतु दुसरे महायुद्ध झाल्यानंतर हे दोन देश एकमेकांचे स्पर्धक बनले. आणि मग साहजिकच या दोन्ही गटांनी, आता अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणार होत, सोव्हिएत युनियन हे साम्यवादाचा पुरस्कार करणार होत, या दोन्ही गटांनी आपला प्रभाव जागतिक स्तरावर वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि मग प्रभाव वाढवायचा तर कसा, तर त्यांनी शस्त्रास्त्र निर्मितीवरती भर दिला. आता का भर दिला, आपल्याला माहितीये दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं अणुबॉम्ब या आधुनिक शस्त्राचा वापर केल्यामुळे जपाननं शरणागती पत्करली होती. तर या दोन्ही गटांनी शीत युद्धाच्या कालखंडामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धेला सुरुवात केली. म्हणून महासत्ता, मग आता शस्त्रास्त्र स्पर्धाच नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये या दोन्ही गटांनी आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला. मग महासत्तांमधला, या दोन महासत्तांमधला जो संघर्ष होता, जी सत्ता स्पर्धा होती, जो कट आणि जो श आणि कर्ष होता, शस्त्रास्त्र स्पर्धा होती, यामुळे जगामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं, पण प्रत्यक्ष युद्ध झालं नाही. म्हणजे यांच्यामध्ये स्पर्धा झाली, ती शस्त्रास्त्राच्या बाबतीत पण झाली, इतर क्षेत्रांच्या बाबतीत पण झाली, अतिशय तणावाचं असं वातावरण निर्माण झालं, पण प्रत्यक्ष युद्ध नाही. तर युद्धाला पूरक अशी जी स्थिती निर्माण झाली तिला म्हणतात शीत युद्ध, कोल्ड वॉर असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात या दोन
महासत्तांच्या स्पर्धेमुळे जगामध्ये जे तणावाचं वातावरण निर्माण झालं परंतु प्रत्यक्ष युद्ध झालं नाही म्हणून त्याला म्हणतात शीतयुद्ध. आता या शीतयुद्धाचा कालखंड किती आहे? 1945 ते 1991. म्हणजे थोडक्यात बघा, आपण अभ्यास करतोय अगदी क्रमाने लक्षात घ्या. पहिल्या महायुद्ध नंतर काय महत्वाची घडामोड झाली जागतिक स्तरावर? तर ते म्हणजे राष्ट्रसंघाची निर्मिती. दुसऱ्या महायुद्धानंतर काय महत्वाची घडामोड घडली? तर जगामध्ये शीतयुद्ध पण सुरू झालं. आणि या शीतयुद्धाचे जे परिणाम आहेत ते परिणाम काय? तर शीतयुद्धाचे परिणाम म्हणजे महत्वाचे लष्करी संघटना निर्मिती. परत मग म्हणाल सर, मग ही लष्करी संघटना निर्मिती म्हणजे नेमकं काय? तर आपण बघितले की दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये या दोन महासत्तांमध्ये जी स्पर्धा सुरू होती या स्पर्धांमुळे या लष्करी संघटनांची निर्मिती झाली. म्हणजे शीतयुद्धाचाच परिणाम आहे लष्करी संघटनांची निर्मिती. आता ही निर्मिती कशी झाली बघा, तर अमेरिकेच्या वर्चस्वाखाली नाटो या लष्करी संघटनेची निर्मिती झाली. अमेरिकेच्या वर्चस्वाखाली नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. या नाटो लष्करी संघटनाची निर्मिती अमेरिकेच्या आधिपत्याखाली झाली. आता हा सामान्य ज्ञानाचा भाग आहे तो पण लक्षात ठेवा, कारण आपल्याला भविष्य स्पर्धा द्यायची आहे, त्या दृष्टीने लक्षात घ्या. नाटोची स्थापना झाली ती तारीख आहे बघा, 4 एप्रिल 1949. हा 49 कालखंड शीतयुद्धाच्या कालखंडाचा आहे. 4 एप्रिल 1949 रोजी नाटोची स्थापना झाली. तिचं मुख्यालय कुठे आहे? हेडक्वार्टर. तर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स या ठिकाणी नाटोचं मुख्यालय आहे. आणि या नाटोमध्ये सुरुवातीला सदस्य 12 होते, नंतर ते वाढत जाऊन 29 देश या नाटोचे सदस्य होते. म्हणजे नाटो संघटना ही जी लष्करी संघटना आहे नाटो, ही अमेरिकेच्या वर्चस्वाखाली स्थापन झाली. अधिक माहितीसाठी लक्षात घ्या, या नाटोमध्ये असणारे जे देश होते ते देशांची नावं बघा लक्षात घ्या. बरीचशी नावं तर आपल्याला काही ऐकलेली पण नसेल, पण यातले बहुतांश देश जे आहे हे सर्व देश युरोप खंडातले आहे हे लक्षात घ्या. मग नाटोमध्ये कोणकोणते देश होते किमान आपल्याला 5-6 देश तरी किमान लक्षात ठेवता आले पाहिजे. तर ते देश बघा, अल्बेनिया, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, ग्रीस, एंटोनिया, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, आइसलँड, इटली, लात्विया, लिथुएनिया, लक्झेम्बर्ग, मॉन्टेनेग्रो, नॉर्वे, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, रोमेनिया, स्पेन, स्लोवाकिया, तुर्कस्तान, इंग्लंड, अमेरिका, इतके सदस्य हे नाटोचे होते. मग जसं अमेरिकेच्या आधिपत्याखाली युरोपातले बरेचसे देश हे नाटोचे सदस्य झाले, नाटो या लष्करी संघटनेमध्ये समाविष्ट झाले, तसंच रशियानं पण आपली एक लष्करी संघटना निर्माण केली होती आणि त्या संघटनेचं नाव होतं वारसा करार लष्करी संघटना. अर्थात बघा, या संघटनेची स्थापना 14 मे 1955 रोजी झाली आणि तिचं मुख्यालय कुठे आहे? तर मॉस्को मध्ये आहे. मॉस्को ही रशियाची राजधानी. म्हणजे अमेरिकेच्या तुलनेनं वारसा करार ही रशियाची लष्करी संघटना उशीर स्थापन झाली. आणि मग या संघटनेमध्ये सुद्धा जे देश होते, या संघटनेत सहभागी देश होते, त्यात बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी, हंगेरी, पोलंड, रोमेनिया, अल्बानिया,
आणि सोव्हिएत युनियन. काही विद्यार्थी म्हणतील सर यातले काही देश तर नाटो मध्ये होते, तर नाटो मध्ये काही देश नंतर वारसा करार या लष्करी संघटनेमध्ये आले. विशेषतः काय म्हणजे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे, अमेरिकेनं पश्चिम युरोपीय देशांवरती आपला प्रभाव वाढवला होता, तर रशियानं पूर्व युरोपवरती आपला प्रभाव वाढवला होता. त्यामुळे प्रामुख्याने या युरोप खंडातले जे देश होते हे देश प्रामुख्याने या दोन गटांमध्ये सामील झाले. मग आपल्याला लक्षात आलं ह्यामध्ये शीत युद्धाचाच परिणाम म्हणजे लष्करी संघटनांची निर्मिती आणि जगामध्ये दोन महत्वपूर्ण लष्करी संघटना या दोन महासत्तांच्या आधिपत्याखाली उदयाला आल्या. आता त्यातली ही जी वारसा करार नावाची संघटना होती ही संघटना आता समाप्त झालेली, त्याचं कारण काय बघा, दिनांक 25 फेब्रुवारी 1991 रोजी हंगेरीला वारसा करार या लष्करी संघटनेचं जे संमेलन झालं त्या संमेलनामध्ये हा करार रद्द करण्यात आला. अर्थात मग तुम्ही म्हणाल सर नाटोचं काय, मग नाटो आजही अस्तित्वात आहे पण वारसा करार मात्र नष्ट झालेला आहे. म्हणजे मग इथपर्यंतचा भाग आपल्या लक्षात आलाय, आपण काय मुद्दे बघतोय. आपण मुद्द्यांमध्ये पाहिलं दोन राष्ट्र गट कसे निर्माण झाले, नंतर शीत युद्धाचा कालखंड बघितला 1945 ते 1991 पर्यंतचा, या शीत युद्धाचे परिणाम आपण बघितले आणि या शीत युद्धाच्या परिणामाचे मेन परिणाम काय सांगितले की लष्करी संघटनांची निर्मिती आणि जग हे दोन गटांमध्ये विभागल्या गेलं. आणि आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्न. या जगातले ज्या दोन महासत्ता होत्या अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, या दोन्ही महासत्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये शस्त्रास्त्रांची निर्मिती केली. मग त्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला. सहारक अशी शस्त्र तयार करण्यासाठी त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. परंतु या स्पर्धेमुळे जगामध्ये पुन्हा दुसरं महायुद्ध पुन्हा तिसरं महायुद्ध होऊ शकतं याची जाणीव त्यांना होती. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट काय, जरी या दोन गटांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाल्या तरी त्यांना जाणीव होती की त्याच्यामुळे युद्ध होऊ शकतं, म्हणून या दोन गटांनी निशस्त्रीकरणाचे प्रयत्न केले. म्हणजे जे अत्याधुनिक शस्त्र बांधतायत ना ते शस्त्र प्रामुख्याने बनणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात केली. आणि मग आपण अलीकडे 2020 मध्ये बघतोय की जगामध्ये कोणकोणत्या देशाकडे किती किती अणुबॉम्ब आहे, कोणत्या देशाने किती अणुबॉम्ब बाद केले वगैरे, हा त्याचाच परिणाम आहे की पुन्हा जगामध्ये असं भयानक असं युद्ध होऊ नये म्हणून निशस्त्रीकरणाचे प्रयत्न झाले. शस्त्रास्त्र स्पर्धा आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्न शीत युद्धाच्या कालखंडात झाले. इथपर्यंतचा मुद्दा बघितला त्यात एक मुद्दा बाकी राहिला. या शीत युद्धाच्या कालखंडात जगाचं ध्रुवीकरण झालं. आता ध्रुवीकरण म्हणजे काय, तर ध्रुवीकरण म्हणजे विभाजन. मग जगाचं कसं ध्रुवीकरण झालं, तर काही देश हे अमेरिकेच्या गटामध्ये गेले तर काही देश हे सोव्हिएत युनियनच्या गटामध्ये गेले. म्हणून शीत युद्धानंतर जगाचं द्विध्रुवीकरण झालं. आता यात अजून काही संकल्पना आहेत. एक ध्रुवीकरण म्हणजे काय, जेव्हा जगातील सर्व देश एका महासत्तेच्या वर्चस्वाखाली जातात त्याला म्हणतात एक ध्रुवीकरण. आणि जर जगातले सर्व देश दोन गटामध्ये जर विभागले जात असतील तर त्याला म्हणतात द्विध्रुवीकरण. आणि बहुध्रुवीकरण म्हणजे काय, तर जगातले देश जेव्हा अनेक गटांमध्ये विभागले जातात त्याला म्हणतात बहुध्रुवीकरण.
आपण काय बघितलं, शीतयुद्धाच्या कालखंडात जगातले बहुतांश देश हे दोन गटांमध्ये विभागले गेले, म्हणजे द्विध्रुवीकरण झालं. मग जसं आता इथपर्यंतच्या भागामध्ये आपण काय बघितलं की शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जी लष्करी संघटनांची निर्मिती झाली त्यामध्ये नाटो संघटना होती आणि वॉर्सो करार संघटना होती. त्याचप्रमाणे ज्या राजकीय घडामोडी अधिक घडल्या त्यामध्ये प्रादेशिक संघटनांची निर्मिती हाही एक महत्वाचा भाग आहे. तर या प्रादेशिक संघटनांच्या निर्मितीमध्ये ही एक संघटना निर्माण झाली जिचं नाव आहे युरोपीय आर्थिक संघ. युरोप देशामधल्या बऱ्याचशा राष्ट्रांनी आपल्या आर्थिक विकासाकरता प्रामुख्याने हा संघ स्थापन केला. या आर्थिक संघामध्ये 27 देश होते. त्याचबरोबर दुसरी एक प्रादेशिक संघटना जिचं नाव आहे असियान, ASEAN, म्हणजे काय, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. तर ही आशियान नावाची संघटना आग्नेय आशियामध्ये स्थापन झाली. ही युरोपातली संघटना युरोपीय आर्थिक संघ. तर आशियामध्ये आग्नेय आशियामध्ये साऊथ ईस्ट ही आसियान नावाची संघटना स्थापन झाली. ही संघटना आर्थिक आणि राजकीय स्वरूपाची संघटना होती. मग आता तिच्याबद्दल अधिक माहिती लक्षात घ्या. या आसियानची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी झाली. ही आसियान संघटना स्थापन करताना जे प्रमुख देश होते हे पहिले 5, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, हे स्थापनेच्या वेळेचे हे 5 देश हे नीट लक्षात ठेवायचे. आणि नंतर मग या संघटनेमध्ये ब्रुनेई, बर्मा, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम हे देश सहभागी झाले. तर या 10 देशांची असणारी ही जी आसियान नावाची संघटना आहे, या संघटनेचं ब्रीद वाक्य पहा काय होतं. वन विजन, वन आयडेंटिटी, वन कम्युनिटी, 10 कंट्रीज, वन आयडेंटिटी. या आसियानचं हे ब्रीद वाक्य होतं. म्हणजे प्रादेशिक संघटनांमध्ये युरोपात युरोपीय आर्थिक संघाची स्थापना झाली, आग्नेय आशियामध्ये आसियानची स्थापना झाली, त्याचप्रमाणे शीतयुद्धाच्याच कालखंडामध्ये ही अजून एक महत्वपूर्ण संघटना स्थापन झाली. त्या संघटनेचं नाव आहे नाम, अर्थात अलिप्ततावादी चळवळ. तर हा अलिप्ततावाद म्हणजे काय ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. हा अलिप्ततावादाचा शब्द प्रयोग पंडित जवाहरलाल नेहरूंनी, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोलंबोच्या भाषणामध्ये 1954 साली पहिल्यांदा वापरला. तर हा अलिप्ततावाद म्हणजे काय, तर आपण बघितलं की शीतयुद्धाच्या कालखंडात 1945 ते 1991 कालखंडामध्ये जगाचं द्विध्रुवीकरण झालं. परंतु काही असे देश होते की त्यांना या दोन गटामध्ये सामील व्हायचं नव्हतं. म्हणजे बरेचसे देश होते की ज्यांना या गटामध्ये सामील व्हायचं नव्हतं. तर अशा राष्ट्रांनी ज्यांना महासत्तेच्या गटात सामील व्हायचं नव्हतं अशा देशांनी या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचं जे धोरण स्वीकारलं त्यालाच म्हणतात अलिप्ततावाद. आणि या अलिप्ततावादातून प्रामुख्याने मग पुढे आशिया आफ्रिका खंडातले जे देश 1945 नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जे स्वतंत्र झाले त्यातल्या बऱ्याच देशांनी या चळवळीला पाठिंबा दिला. मग आता तिचं पुस्तकात आपल्याला हे नाव दिसणार नाही, नाम नॉन अलाइन मूव्हमेंट म्हणजेच अलिप्ततावादी चळवळ. आता हिची स्थापना केव्हा झाली, तर हिची स्थापना झाली 1961 साली. आणि मग आता स्थापनेच्या वेळेस या संघटनेमध्ये 30
सदस्य होते, 30 सदस्य देश होते आणि ते वाढत वाढत आज मितीला 2020 पर्यंतचा जर आपण कालखंड लक्षात घेतला तर आता 120 सदस्य झालेले. म्हणजे जगातली ही सध्याच्या स्थितीमध्ये दुसरी महत्वाची मोठी अशी संघटना आहे. पहिली संयुक्त राष्ट्र संघटना जागतिक स्तरावरची, तिच्याबद्दलचा अभ्यास आपण सविस्तर करणार आहोत. पण आज या मितीला जगातली सर्वात मोठी दुसरी संघटना म्हणजे अलिप्ततावादी चळवळ. मग आता या चळवळीबद्दल ही चळवळ जी उभी राहिली तर तिच्यामध्ये ही अलिप्ततावादी चळवळ ही संघटना स्थापन करण्यामध्ये एकदम सुरुवातीला पुढाकार कोणी घेतला यामध्ये आपल्याला अभिमान वाटेल. आपल्या भारतानं पुढाकार घेतला. मग या पुढाकारामध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते, युगोस्लावियाचे नेते मार्शल टिटो, इजिप्तचे नेते गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे नेते डॉक्टर अहमद सुकार्नो, घानाचे नेते क्वामे नकुरुमा. हे पाच नाव नीट लक्षात ठेवायचे, आपल्याला त्या जोड्या अचूक लावता आल्या पाहिजे, काही कठीण नाहीये. भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे मार्शल टिटो, इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे क्वामे नकुरुमा. तर अशी ही अलिप्तवादी चळवळ, ही संघटना 1961 ला स्थापन झाली. तिचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय कुठे आहे तर सर्बिया देशामध्ये. सर्बिया हा युरोपमध्ये आहे. सर्बिया देशामध्ये बेलग्रेड या ठिकाणी तिचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय आहे. तर अशी ही अलिप्तवादी चळवळ जी दोन महासत्तांपासून अलिप्त राहिली आणि या चळवळीमध्ये जे त्या काळामध्ये आणि आतापर्यंत जे जे देश स्थापन झाले सहभागी झाले तर या चळवळीनं प्रामुख्याने आतापर्यंत कोणकोणते प्रश्न जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला म्हणून या चळवळीचं आपल्याला महत्व बघायचं आहे. अलिप्ततावादी चळवळीचं महत्व कसं सांगता येईल, कोणकोणत्या प्रश्नांना जागतिक राजकारणामध्ये वाचा फोडण्याचं काम या अलिप्ततावादी चळवळीनं केलं ते आपल्याला बघायचे. मग आता त्याच्यामध्ये आता मूळ मुद्दे तर लक्षात आले ना आपल्या, 1961 साली या चळवळीची स्थापना झाली, अलिप्ततावादी चळवळीची स्थापना झाली आणि मग हिच्यामध्ये सहभागी देश बहुतांश कोणते होते तर आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये जे देश 1945 नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू स्वतंत्र होत गेले त्या देशातल्या स्वतंत्र झालेल्या देशांनी या चळवळीमध्ये सर्वाधिक भाग घेतला आणि उत्तरोत्तर या चळवळीने जे काम केलं त्यामुळे तिची संख्या 120 पर्यंत पोहोचली ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता सर्वात पहिली गोष्ट ही चळवळ, आज आता आपण शीतयुद्धाचा कालखंड बघितला, किती कालखंड 1945 ते 1991. आता शीतयुद्ध संपलेलं आहे त्याची कारणे आपण सविस्तर पुढे बघू. तर शीतयुद्ध संपलेली आहे, संपलेलं आहे तरी पण आज सुद्धा या अलिप्ततावादी चळवळीचं या संघटनेचं महत्व कमी झालेलं नाही. कारण का, मग या चळवळीनं कोणकोणत्या गोष्टींना त्या काळामध्ये स्थापन झाल्यापासून विरोध केला हा महत्वाचा मुद्दा. या चळवळीनं विरोध केला वसाहतवादाला. वाद म्हणजे विचारसरणी. आता तुम्ही म्हणाल वसाहतवाद म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला माहितीये युरोप खंडातले जे अनेक देश होते ज्यांनी जगामध्ये आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं, जगात त्यांच्या अनेक ठिकाणी वसाहती होत्या, या वसाहतवादाला अलिप्ततावादी चळवळीनं विरोध केला. दुसरा विरोध कशाला केला, साम्राज्यवादाला. युरोपीय देशांनी आपलं साम्राज्य जगभर पसरवलं होतं त्यामुळं अनेक देश गुलामगिरीमध्ये गेले होते म्हणून अलिप्ततावादी चळवळीनं साम्राज्यवादाला विरोध केला. त्याचबरोबर वंशवाद, काळेगोरे हा भेद आपल्याला परिचित आहे. भारतीय लोकांना काळे म्हणून युरोपीय लोक हिणवायचे
तर हा जो काळा गोरा भेदभाव आहे, वंशाबद्दलचा भाव आहे, भाव आहे, याचं उदाहरण म्हणून सांगतो हिटलर, जर्मनीचा हुकुमशाह हिटलर स्वतःला नॉर्डिक वंशाचा म्हणजे आर्य वंशाचा श्रेष्ठ समजायचा. हा वंशवाद याला पण अलिप्ततावादी चळवळीनं विरोध केला. म्हणजे अलिप्ततावादी चळवळीनं कोणत्या कोणत्या गोष्टींना विरोध केला? जागतिक पातळीवरती वसाहतवादाला विरोध केला, साम्राज्यवादाला विरोध केला, त्याचबरोबर त्यांनी वंशवादाला सुद्धा विरोध केला. आणि त्याचबरोबर दुसरं महत्व त्यांचं की जे काही आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील ते शांततेच्या मार्गाने सोडवावे असे प्रयत्न अलिप्ततावादी चळवळीनं केले. जे काही इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स असतील, आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील, ते युद्ध नको तर ते शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करावा असं प्रोत्साहन त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून आपल्या संघटनेमध्ये असणाऱ्या देशांना दिलं. आणि त्याचबरोबर त्यांनी काही पायाभूत मूल्य मांडली. पायाभूत, या पायाभूत मूल्यांमध्ये त्यांनी महत्व कशाला दिलं? मानवतावादाला. म्हणजे जगातली सर्व माणसं एक समान आहे, माणसानं माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे, त्यांच्यामध्ये भेदभाव करता कामा नये, म्हणून मानवतावाद या मूल्याला त्यांनी सर्वात जास्त महत्व दिलं. त्याचबरोबर दुसरं मूल्य जागतिक शांतता. दोन महायुद्धांची परवड बघितली आपण की दोन महायुद्धांमुळे जगामध्ये किती समस्या निर्माण झाल्या, किती भयानक स्थितीतून जगातले अनेक देश गेले, हे तर आपण बघितलं. म्हणून जागतिक शांतता आणि तिसरं मूल्य समानता, या तीन मूल्यांना अलिप्ततावादी चळवळीनं पायाभूत मांडलं. मानवतावाद, जागतिक शांतता आणि समानता या तीन मूल्यांना या चळवळीनं पायाभूत मांडलं. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जे स्वतंत्र देश झाले होते त्यामध्ये काही विकसनशील होते, काही खूप अल्प विकसित होते. या अल्प विकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रोत्साहन दिलं, याचाच परिणाम आज मितीला 120 देश या संघटनेमध्ये सहभागी आहेत. त्याचबरोबर या संघटनेनं अजून कशाला महत्व दिलं? निशस्त्रीकरण, कारण शस्त्रामुळे युद्ध होतं, म्हणून निशस्त्रीकरणाला महत्व दिलं. मानवाच्या हक्कांच्या संवर्धनाला महत्व दिलं की जगातले सर्व मानव आहे, त्यांच्या हक्कांचं जतन त्या त्या देशानं केलं पाहिजे, म्हणून हा आग्रह त्यांनी धरला. त्याचबरोबर जगासमोर गरीब आणि अविकसित राष्ट्रांच्या समस्या मांडल्या, ज्याच्यामुळे जगातले गरीब आणि अविकसित देश हे जगाच्या पटलावर आले, त्यांची ओळख जगातल्या विकसित देशांना पण झालेली दिसून येते. आणि त्याचबरोबर हे जे विकसनशील अविकसित देश आहे यांच्या विकासाच्या दृष्टीनं नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची मागणी अलिप्ततावादी चळवळीनं केली. त्या दृष्टीनं या चळवळीचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि विशेष म्हणजे याच अलिप्ततावादी चळवळीनं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक नवीन प्रवाह आणले. आणि सर्वात शेवटचा मुद्दा आहे की अविकसित जे राष्ट्र होते त्या राष्ट्रांना सन्मानानं उभं राहण्याचा विश्वास या अलिप्ततावादी चळवळीनं दिला. म्हणून ही अलिप्ततावादी चळवळ महायुद्धोत्तर राजकीय घडामोडीमध्ये फार महत्वपूर्ण आहे आणि तिचं आजही योगदान आहे. आता पुढची संकल्पना बघायची, शीत युद्धाचा शेवट. आता शीत युद्धाचा शेवट, त्याची कोणकोणती कारणं आहेत ती आपल्याला बघायची आहे. शीत युद्ध केव्हा संपलं? 1991 साली शीत युद्ध संपलं. आणि मग म्हणून 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये शीत युद्धाची समाप्ती, शेवट, हा जागतिक राजकीय घडामोडींमधला मैलाचा दगड आहे, खूप महत्वपूर्ण अशी घटना आहे. मग आता हे शीत युद्ध याचं शेवट होण्याचं कारण इथं तुम्हाला स्पष्ट करतोय, ते म्हणजे सोव्हिएत युनियनचे आर्थिक खुलेपणाचे धोरण.
सोवियत युनियननं 1990 च्या दशकामध्ये आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलं. हा महत्वाचा भाग. तर मग या आर्थिक खुलेपणाच्या धोरणामुळे त्यांच्याकडे साम्यवादी एक केंद्रीय हुकुमशाही पद्धत होती आणि त्यांनी हे धोरण स्वीकारल्यामुळं अर्थव्यवस्थेवरच जे नियंत्रण होतं ते शिथिल झालं. आता त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे जे आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलं त्या धोरणाला म्हणतात पेरेस्ट्रोइका व ग्लासनोस्त धोरण. हा हे दोन्ही शब्द पेरेस्ट्रोइका आणि ग्लासनोस्त हे दोन्ही शब्द जे आहेत ते शब्द रशियन शब्द आहेत. पेरेस्ट्रोइका म्हणजे काय? पुनर्रचना. आणि ग्लासनोस्त म्हणजे काय? तर खुलेपणा. मग आता त्यावेळेसचे जे अध्यक्ष होते सोवियत युनियनचे त्यांचं नाव होतं मिखाईल गोर्बाचेव. या गोर्बाचेव यांनी ही दोन धोरण आपल्या देशामध्ये आणली. पेरेस्ट्रोइका आणि ग्लासनोस्त ही धोरण प्रामुख्याने आणली आणि या धोरणांमुळे जी प्रसार माध्यम होती त्या प्रसार माध्यमांवरच नियंत्रण कमी झालं. आता एक केंद्रीय हुकुमशाही असल्यामुळं तिथं प्रसार माध्यमांवरती खूप बंधनं होती. जसं आताही बघा तुम्ही की चीनमध्ये सुद्धा चीन हा साम्यवादी देश आहे. चीनमध्ये सुद्धा काय आहे? प्रसार माध्यमांवरती प्रचंड बंधन आहे. म्हणून तर तिकडच्या बातम्या आपल्यापर्यंत जास्त पोहोचत नाही. भारतात मात्र लोकशाही आहे त्यामुळे भारतामध्ये प्रसार माध्यमांवरती कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. इतिहासात आपण शिकलोय काय की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम आणि त्याच्यामध्ये वृत्तपत्र पण महत्वाचं असतं. तर रशियामध्ये सुद्धा साम्यवाद असल्यामुळे तिथं प्रसार माध्यमांवरती बंधनं होती. ती बंधनं काढून टाकली, शिथिल केली. त्यामुळं आणि अर्थव्यवस्थेला त्यांनी खुलं केलं. म्हणजेच काय? त्यांनी आर्थिक खुलेपणाच्या धोरणामुळं सोवियत युनियन मध्ये लोकशाहीला चालना मिळाली आणि त्यामुळे रशियामध्ये हे शीतयुद्ध संपलं. आता हे शीतयुद्ध संपण्याचं अजून एक महत्वाचं कारण की 1990 साली रशियाचं विघटन झालं आणि विघटन झाल्यानंतर रशियामधून अनेक छोटे छोटे देश हे स्वतंत्र झाले. पण त्यामध्ये सर्वात मोठा देश मात्र रशिया आहे आणि साहजिकच त्या स्वतंत्र झालेल्या देशांनी सुद्धा भांडवलशाहीचा स्वीकार केला. काही देशांनी भांडवलशाही बरोबर लोकशाहीचा पण स्वीकार केला आणि साहजिकच रशिया ही जी दुसरी महासत्ता होती तिचं विघटन झाल्यामुळं साहजिकच या शीतयुद्धाचा शेवट झालेला दिसून येतो. आणि 90 च्या कालखंडामध्ये रशियाचंच विघटन झालं असं नाही तर युरोप खंडामध्ये विशेषतः पूर्व युरोपमध्ये सुद्धा अनेक देशांनी पश्चिम युरोपमध्ये सुद्धा जे वारसा कराराचे देश वगैरे होते त्यांनी सुद्धा भांडवलशाहीचा स्वीकार केला. त्याचबरोबर त्यांनी लोकशाहीचा स्वीकार केला आणि त्यामुळं हे जे शीतयुद्ध होतं हे 91 साली संपलेलं दिसून येतं. मग आता म्हणजे शीतयुद्धाच्या शेवटाची कारण तुमच्या लक्षात आली की सोवियत युनियननं जे आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलं कोणतं धोरण होतं ते पेरेस्ट्रोइका ग्लासनोस्त धोरण. त्यावेळेस अध्यक्ष कोण होते रशियाचे? मिखाईल गोर्बाचेव. आणि रशियाचं विघटन झालं म्हणून हे शीतयुद्ध संपलं. आता या शीतयुद्धानंतरचे जगातले महत्वपूर्ण बदल काय? 91 साली शीतयुद्ध संपलं आणि मग शीतयुद्ध संपल्यानंतर जगात काय महत्वपूर्ण बदल झाले तर ते बदल आपल्याला बघायचे आहे. मग हे बदल लक्षात आले. पहिला बदल तर सहज लक्षात आला की शीतयुद्धापूर्वी जगात दोन महासत्ता होत्या, एक अमेरिका आणि दुसरं सोवियत रशिया. आता मात्र एकच महासत्ता राहिली आणि ती म्हणजे अमेरिका. त्याच्यानंतर प्रामुख्याने शीतयुद्धानंतर राष्ट्रांमध्ये व्यापारी आणि आर्थिक संबंध वाढवण्यावरती वाढण्याला मदत झाली. म्हणजे शीतयुद्धानंतर देशांचे जे संबंध वाढले आर्थिक दृष्ट्या व्यापारी दृष्ट्या
त्याला मदत झालेली दिसून येते. आणि शीत युद्धानंतर काही गोष्टींचा जागतिक स्तरावरती वावर सुरू झाला. त्याच्यामध्ये काय, भांडवल, श्रम, बाजारपेठ आणि माहिती. भांडवल, श्रम, बाजारपेठ आणि माहिती याचा जगभर प्रसार झाला. तिसरी गोष्ट, जरी शेतीयुद्धामुळे एकच महासत्ता राहिली तरी पण महत्वाची गोष्ट काय की जागतिक शांतता टिकवण्यासाठी जी जागतिक स्तरावरची संघटना युनो, संयुक्त राष्ट्र संघटना, तिच्या जबाबदारीमध्ये वाढ झाली. म्हणजे आपण असं सांगूच शकत नाही की तिसरं महायुद्ध होणार नाही म्हणून. आता सद्यस्थिती पाहा तुम्ही, आपण टेलिव्हिजनवरती ज्या बातम्या बघतोय, चीन, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण वगैरे ह्या देशांमध्ये ज्या घडामोडी आपण सध्या बघतोय, त्यामुळे आपण असं छातीटोकपणे सांगू शकत नाही की तिसरं महायुद्ध होणार नाही म्हणून. म्हणून तर संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे तिची जबाबदारी आता वाढलेली आपल्याला दिसून येते. हा सुद्धा शीतयुद्धानंतरचा एक महत्वपूर्ण बदल आपल्याला बघून येतो, दिसून येतो. आणि जरी आजपर्यंत तिसरं महायुद्ध झालं नाही, पण आजच्या आधुनिक काळामध्ये ज्या जागतिक स्तरावरच्या महत्वपूर्ण समस्या आहेत त्यांचा विचार या ठिकाणी फार महत्वाचा आहे. मग उदाहरणार्थ पर्यावरण बदल, त्याचबरोबर मानवी हक्कांची जोपासना, त्याचबरोबर स्त्री पुरुष समानता आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना, या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी आज जगातल्या सर्व देशांना प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता ह्या ज्या महत्वपूर्ण समस्या आहे, पर्यावरणीय समस्या असतील, मानवी हक्कांच्या बद्दलच्या समस्या असतील, स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीतल्या समस्या असतील, नैसर्गिक आपत्तीच्या समस्या असतील, यांचा सामना करण्याला आता महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून शीतयुद्धानंतरच्या जगातले महत्वपूर्ण बदल बघितले. आणि या प्रकरणाचा आपण आता शेवटचा भाग बघणार आहोत, जागतिकीकरण. विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्ध 91 साली संपलं. जसं भारत देशाने सुद्धा पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी नवं आर्थिक धोरण स्वीकारलं आणि त्या नव्या आर्थिक धोरणामध्ये उदारीकरणाच्या धोरणामुळे ही संकल्पना आपल्या देशामध्ये आली. आज आपला भारत देश जगामध्ये एक श्रेष्ठ देश म्हणून ओळखला जातो, कारण भारत देश हा सर्वच क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक अशी प्रगती करताना दिसून येते. आता शीतयुद्धानंतर काय झालं, जागतिक स्तरावरती व्यापारी आणि आर्थिक संबंधासाठी खुलेपणा आले. आणि या आर्थिक आणि व्यापारी खुलेपणामुळं महत्वाची गोष्ट काय, कोणकोणत्या गोष्टींचं जगभर संचरण होऊ लागलं, ज्या पूर्वी 90 पूर्वी लिमिटेड होत्या. मग भांडवल झालं, श्रम झालं, बाजारपेठा झाल्या, माहिती झाली, याचं जगभर संचरण होऊ लागलं. म्हणजे उदाहरणार्थ कसं, आज आपल्या देशामध्ये जगातला कोणताही देश भांडवल गुंतवू शकतो, कंपन्या काढू शकतो. आज आपल्या भारत देशातले कितीतरी लोक श्रम, जे IT इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, इंजिनियर असतील, तंत्रज्ञ असतील, डॉक्टर्स असतील, तर आज आपल्या देशातले कितीतरी लोक बाहेर देशामध्ये संचरण करतायत. अमेरिका सारख्या देशात भारतीय लोक आहेत, युरोप खंडातल्या अनेक देशांमध्ये भारतीय लोक आहेत. म्हणजे आज भांडवल झालं, श्रम झालं, बाजारपेठा, भारतात आज जगातली कुठलीही वस्तू मिळते. याचं कारण काय, आज ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण झालेलं आहे. म्हणजे काय, जागतिकीकरणामध्ये काय, भांडवल, श्रम, त्याचबरोबर बाजारपेठा आणि माहितीचं संचरण होऊ लागलं. लोकांच्या विचारांची, कल्पनांची जगभर देवाणघेवाण होऊ लागली. लोकांच्या विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण होऊ लागली. आणि विशेष म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये जी क्रांती झाली, या क्रांतीमुळं आज आपल्याला जगातल्या सर्व घडामोडी क्षणात कळतायत. आंतरजालचा वापर वाढलेला दिसून येतो. प्रामुख्याने आज आपल्या मोबाईलवरती कोणतीही गोष्ट काही क्षणात आपल्याला बघावयास मिळते, मग ती जगभरातली कुठली देश असो. आणि म्हणून प्रामुख्याने आता
फक्त आपला देश आणि आपल्या देशापुरती सिस्टीम अशी काही सीमारेषा राहिली नाही। म्हणजे आज जगभर सर्वच गोष्टींचं संचलन होऊ लागलेलं आहे, विचारांची देवाणघेवाण होऊ लागलेली आहे। या सर्व प्रक्रियेला म्हणतात जागतिकीकरण। आणि मग या जागतिकीकरणाचे फायदेही झाले, जगातल्या देशांना फायदे झाले। मग फायद्यांमध्ये प्रामुख्याने काय म्हणता येईल, तर विविध देश आज जगातल्या सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्या। याचा परिणाम लोकांना हवी ती वस्तू सेवा मिळताना दिसून येत आहे। आर्थिक एकत्रीकरण पण वाढलं, म्हणजे फक्त आपल्या देशापुरता आता विचार करत नाही, आपण जागतिक स्तरावरती रुपयाचं मूल्य आपण ठरवतो। म्हणून आर्थिक एकत्रीकरण पण वाढलेले, बाजारपेठा पण जागतिक स्तरावर मुबलक वाढलेल्या दिसून येतात। हे जरी फायदे प्रामुख्याने असले तरी सुद्धा या जागतिकीकरणाचे काही तोटे पण आहेत। उदाहरणार्थ गरीब आणि श्रीमंत हे जे देश आहे त्यांच्यामधली दरी वाढतच चाललेली। आता तुम्ही म्हणाल कसं सर, याचं कारण असे की जे गरीब देश असतात, विकसनशील देश असतात, ते देश आपल्या देशातल्या लोकांना जास्त सबसिडी अनुदान देऊ शकत नाही। आणि ज्या वेळेस मग आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापार करतो विविध वस्तूंचा, त्यावेळेस विकसित देशांनी त्यांच्या वस्तूंसाठी सेवांसाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी दिल्यामुळं, अनुदान दिल्यामुळं त्या वस्तूची किंमत कमी होते, साहजिकच त्यांची किंमत त्या वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात आणि आपला माल मात्र तसाच पडून राहतो। साहजिकच गरिबांनी अविकसित राष्ट्रांना, विकसनशील राष्ट्रांना प्रामुख्याने याचा जास्त परिणाम भोगावा लागतो। म्हणून गरीब आणि श्रीमंत या राष्ट्रांमधली ही दरी वाढत गेलेली दिसून येते। तर जागतिकीकरणाची संकल्पना इथपर्यंत आपण बघितली। विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपलं पहिलं प्रकरण आपण पूर्ण अभ्यासलं। या प्रकरणामध्ये आपण ज्या महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी बघितल्या त्यामध्ये काय काय बघितलं एकदा क्रमाने लक्षात घ्या। पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर स्थापन झालेल्या संघटना बघितल्या। आणि त्या संघटना बघताना लष्करी संघटनांबरोबर आपण प्रादेशिक संघटनांची निर्मिती कशी झाली ते पण आपण इथपर्यंत बघण्याचा प्रयत्न केला। आणि शीतयुद्ध, शीतयुद्धाची कारणं बघितली, शीतयुद्धाचा शेवट होण्याची पण कारणं बघितली, अलिप्ततावादी चळवळीचं महत्व पण आपण बघितलं, आणि शेवटचा मुद्दा जागतिकीकरणाचा बघितला। विद्यार्थी मित्रांनो, आपण जरी ह्या कालखंडामध्ये घरी आहोत, आपण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अध्ययन करतो, पण आपण या अभ्यास करताना काळजी घेतली पाहिजे। एक लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत असेल की काय आता मस्त शिक्षक लोकांना मस्त सुट्ट्या आहे, असं नाही। आम्ही पण सर्वच जण तुमची काळजी करतोय, आम्ही तुमच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आम्ही पण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय। मोबाईलच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्क साधत आहोत। आपण पण घरी एक चित्ताने छान अभ्यास करावा, प्रत्येक घटक बारकाव्याने अभ्यासावा, कारण आपल्याला आता पुढच्या वर्षी 10वीत जायचं आहे आणि 10वीमध्ये उत्कृष्ट मार्क मिळवण्यासाठी आपल्याला आत्तापासूनच छोट्या छोट्या संकल्पना नीट बघाव्या लागेल। आपण सर्वजण नक्कीच या गोष्टींचा विचार करतात, आपल्या करिअरचा विचार करतात। हा विचार करून तुम्ही हा पाठ अभ्यासायचा आहे। या पाठाचा शेवट तुम्हाला स्वाध्याय कृती पत्रिका दिलेली असेल, ती कृती पत्रिका आपण सोडवायची आणि आपल्या शिक्षकांकडून तपासून घ्यायची आहे। पण तत्पूर्वी हे जे लेखन केलेलं आहे या लेखनाचं तुम्ही पहिल्यांदा वर्गपाठामध्ये लेखन करून घ्या। हे फळ्यावरती जेवढं लिहिलेलं आहे ते करून घ्या आणि नंतर खाली रेष मारून त्याच्या खाली स्वाध्याय सोडवा।